राजकारणी, आमचे साहित्यिक, व्याख्याते, मोटिवेशनल स्पीकर हे एकदा स्टेजवर चढले, माईक हातात आला रे आला की भले भले पल्लेदार वाक्य झाडतात, शेरो शायरी झाडतात, चांगली चांगली व्हायरल झालेली वाक्य कोट्स तिथं उद्धृत करतात. काही काही त्यांची नावंही घेत नाहीत, आपलंच आहे, आपल्याच नावं खपवतात. यामागं त्यांचा एकच उद्देश असतो की आपलं नाव झालं पाहिजे, लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे, हशा पिकला पाहिजे आणि लोकांनी आपल्या लक्षात ठेवलं पाहिजे. सध्या नेमकं फेसबुकवर तसंच झाली. जगाच्या देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही काही घडू द्या, पहिली यांची पोस्ट असते. जणू काही यांना सगळं वास्तव माहिती आहे, यांना सगळं तथ्य माहिती आहे, सगळ्यातलं आम्हालाच कळतं आणि आम्हीच न्याय निवाडा करणार. वास्तविक ह्या लोकांना फेसबुकवर फक्त लाईक कमेंटची भूक असते, बाकी काही नाही. यांना सामाजिक भान नाही आहे. जातीय अस्मिता, धर्मीय अस्मिता एवढ्या टोकाच्या झाल्यात याचीसुद्धा जाणीव नाही आहे की आपल्या पोस्टमुळं दोन धर्मात जाती तेढ निर्माण होईल. थोडं सांभाळून बोललं पाहिजे, सांभाळून वागलं पाहिजे आणि जाणीवपूर्वक विचारपूर्वक पोस्ट टाकल्या पाहिजेत.